नमस्कार, मी दीपक बातुसे. जी 24 तासच्या कॅफे 24 तासमध्ये आपलं स्वागत. आणि कॅफे 24 तासमध्ये आज आपल्याबरोबर आहेत एक खास गेस्ट, ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली आहे आणि आता राजकारणात एक नवी इनिंग खेळायला त्या सज्ज झालेल्या आहेत. नवी इनिंग यासाठी, यापूर्वी त्यांनी काँग्रेसकडनं लोकसभेची उत्तर मुंबईमधून निवडणूक लढवली होती आणि आता त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, भगवा हातात घेतला आहे. आपल्यासोबत आहेत उर्मिला मातोंडकर, स्वागत तुमचं. धन्यवाद. आत्ता तुम्ही इथे आलात आणि यापूर्वी थोड्या वेळापूर्वीच योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांची पत्रकार परिषद झाली आणि हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारतो आहे की फिल्म हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. फिल्म सिटीने मुंबईतल्या अनेकांना मोठं केलं, त्याचाच एक तुम्ही भाग आहात. आता UP 1000 हेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म सिटी उभारण्याची घोषणा त्यांनी मुंबईत येऊन केली आहे. यामागे तुम्हाला काय वाटतं की मुंबईत येऊन ही घोषणा करायची, म्हणजे मुंबईची फिल्म सिटी आता उत्तर प्रदेशला पळवण्याचा प्रयत्न आहे भाजपचा? मला असं काही नाही वाटत, मला त्यांना सांगावंसं वाटतं. जय महाराष्ट्र आणि स्वागत आहे तुमचं. आपण मुंबईचं, महाराष्ट्राचं हृदय खूप मोठं आहे आणि अतिथी देवभव आहे, त्यामुळे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे त्यांनी यावं, मुंबईतल्या लोकांना सांगावं की तिथे यावं जे काय आहे. पण मुळातच मला एकच गोष्ट सांगायची आहे की मुंबई जी आहे ना, त्याच्यामध्ये ही हिंदी चित्रपटसृष्टी जन्माला आली. ती जन्माला आली तिथे दादासाहेब फाळके असोत किंवा व्ही शांताराम असो, अशा दिग्गज लोकांनी त्याची सुरुवात कुठेतरी केली. त्याच्यानंतर देशभरातनं लोकं आले, अपरंपार मेहनत, त्यांचा अक्षरशः म्हणतात हिंदीमध्ये सांगायचं तर खून पसीना घालून ती हिंदी चित्रपटसृष्टी त्यांनी भरवली आणि आज त्याचा एक मोठा बहारदार वृक्ष घट्ट पाळामुळे त्या मुंबईच्या आणि मराठीच्या मातीत रोवून उभा आहे. आणि ते तुम्ही आणि मी त्याच्यापासून दूर घेऊच शकत नाही. हिंदी चित्रपट देशभरात शूट होतात, विदेशातही होतात, म्हणून काही इकडची फिल्म इंडस्ट्री कुठेतरी जाते असं होत नाही. कारण जसं एक लहान मुलाचं आई वडिलांचे नातं असतं, ती नाती काही रिप्लेस कुठल्याच दुनियेतल्या गोष्टीचे होऊ शकत नाही. पण उत्तम आहे. आणि फिल्म सिटी म्हणजे सुद्धा फिल्म इंडस्ट्री नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. कारण का गोरेगावची फिल्म सिटी आणि फिल्म इंडस्ट्री ह्या वेगळ्या गोष्टी आहेत ना, तसं असतं ते सगळं. नाही, पण जे उत्तर प्रदेशने सुरू केलेलं आहे की बाबा आज ते आले उद्योजकांना सुद्धा इथल्या आग दिलेली आहे की उद्योजकांनी यावं, तिथे गुंतवणूक करावी, फिल्म सिटी हलवण्याचा प्रयत्न आहे, तुम्हाला वाटतं की मुंबईमध्ये जे फिल्म सिटीचं वातावरण आहे तसं वातावरण उत्तर प्रदेशमध्ये निर्माण करू शकतात ते? याचं उत्तर तुम्ही द्या आणि तुम्ही द्या. तुम्ही आहात ना जर्नलिस्ट, तुम्ही सांगा काय होतं युपीत, मी कसं सांगणार. काय आहे, मुळातच ह्या गोष्टी खूप डीप आहेत आणि मी नव्याने त्याच्यावर प्रकाशझोत घालायची गरज नाही आहे. आणि महाराष्ट्रात तर अजिबातच गरज नाही. हा जर हिंदी बिंदीमध्ये दुसरीकडे कुठेतरी इंटरव्ह्यू असतात तर कदाचित सांगावं लागलं असतं. महाराष्ट्राची जनता अत्यंत अचूक वेध घेणारी, म्हणजे काही काही ठिकाणी तर कदाचित शाळा कॉलेज न करणारी, पण राजकारणाचं अत्यंत नाडी माहिती असलेली आणि त्याच्यावर एक कटाक्ष सदैव असणारी अशी जनता आहे. त्यामुळे मी त्यांना वेगळ्या प्रकारे काही सांगायची गरज नाही आहे. देशभरात आज काय होतं आहे, देशातल्या मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये कशा प्रकारच्या परिस्थिती वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये आहेत, ह्याच्यावर मी वेगळ्या प्रकारे खरोखरच लाईट घालायचा गरज वाटत नाही. असतील अगदी. काल ती तुमची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये तुमचं एक वाक्य बोलकं होतं, म्हणजे अनेक प्रश्नांना उत्तरं दिली तुम्ही, की मी मीडिया मेड स्टार नाही, पीपल मेड स्टार आहे, हा टोला होता कोणाला तरी? नाही, कोणालाच खरोखरच नव्हता टोला. कारण जेव्हा त्या तुम्हाला ज्यांना टोले बिले वाटत असतील त्यांचं कुठे आजूबाजूला नाव निशाण नव्हतं, होत्या की नाही जन्म पण माहिती नाही, तेव्हापासून मी काम करत आहे या चित्रपटसृष्टीमध्ये. आणि खरोखरच माझी जेव्हा माझं पदार्पण झालं तेव्हा 17-18 मुली माझ्याबरोबर आल्या आणि त्यातल्या 13-14 मुली मोठ्या मोठ्या घरातल्या मुली होत्या आणि त्यांचे आडनावं अमुक तमुक, ह्याची मुलगी, त्याची नात, त्याची भाची, पुतणी, असं काय काय होतं छान छान. त्याच्यामध्ये मी आपली कुठली तरी एक मराठमोळी मुलगी आली, राजा शिवाजी विद्यालयामध्ये दादरमध्ये शिकलेली, त्याच्यानंतर रुपारेलसारख्या अत्यंत बाळबोध अत्यंत हुशार कॉलेजमध्ये शिकलेली अशी मुलगी एक येते काय आणि मग ती प्रचंड प्रसिद्धीची शिखरं गाठते काय. तर त्याच्यामुळे आणि तेव्हाचा मीडिया हा आत्ताच्या पॉलिटिकल मीडियासारखा काहीसा आहे, असा चौखेर उधळलेला आणि जे काय म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारची इम्प्रेशन्स देणारा वगैरे, त्या सगळ्यावरती मात करूनही मी माझी शिखरं मिळवली, गाठली आणि कुठेतरी लोकांच्या मनात एक छोटी का असे ना माझं एक ध्रुवपद मी कायम केलं.
आणि ते ध्रुवपद फार महत्त्वाचं असतं आणि ते मिळवणंही महत्त्वाचं असतं आणि टिकवणं त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं. पण ह्या सगळ्यामध्ये जर मला माझ्या लोकांचाच सहभाग नसता मिळाला, साथ नसता मिळाला, तर हे काहीही शक्य नव्हतं. आणि माझा तो टोला नव्हता कोणाला, ती माझ्या आयुष्याची वस्तुस्थिती आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्हाला असं राजकारणात यावं असं कधी क्लिक झालं? काही तो ती आठवण आहे, प्रसंग आहे? नाही, असं ना, खरं सांगायचं तर दोन माझं जे कुटुंब आहे ते मुळातच एक खूप सामाजिक बांधिलकी मानणारं कुटुंब आहे. म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळात बलराज सहानी साहेब होते, अनेक असे कलाकार होते. नंतर आपल्या मराठीमध्ये डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, लेखकांमध्ये विजय तेंडुलकर, स्मिता पाटील, त्याच्यानंतर सेवादलमध्येच मोठ्या झाल्या. मी पण सेवादलचे बरेच कार्यक्रम. तर ती सामाजिक बांधिलकी हा जो शब्द आहे ना, तो पूर्ण महाराष्ट्रातच खूप आहे. आणि काही काही ज्या घरांमध्ये जास्त आहे त्यातली मी आहे. ह्या समाजाने मला एवढं दिलं, त्याला मला काहीतरी द्यायला पाहिजे हे विचार माझ्या वयाच्या साधारण मी 8-9 वर्षाचे असल्यापासून मला माझे वाढदिवस केलेले आठवत नाहीत. कारण तेव्हापासून माझे वडील बाबा आमटेंचं आनंदवन असेल किंवा अशा अनेक संस्थांमध्ये पैसे द्यायचे देणगे, आणि आम्हाला सांगितलं जायचं की तुझा वाढदिवस एन्जॉय सेलिब्रेट करण्याऐवजी आपण ही देणगी दिली आहे कारण त्या लोकांना त्याची जास्त गरज आहे. हे त्या बालवयामध्ये फारशी अक्कल नसताना आणि बऱ्यापैकी राग येत असताना ज्या डोक्यामध्ये भिनलेलं असतं ना, ते आपण वेगळ्या वेगळ्या लेवलवर ते करतच राहतो. पण सक्रिय राजकारण म्हणजे अरे देवा नको रे नको बाबा, हे जे काय प्रत्येक नॉर्मल माणसाला वाटतं आणि बरोबरच वाटतं, तसंच मलाही वाटायचं. पण त्याच्यानंतर गेल्या काही वर्षात बऱ्याच घडामोडी व्हायला लागल्या, एका वेगळ्याच प्रकारचा देश दिसायला लागला, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी असं वाटलं की आपल्याला बाजूला बसून हे सगळं फक्त बघून त्याच्यावरती भाषण न करता दुसरीकडेच बघून असं चालणार नाही, आणि त्यामुळे सक्रिय राजकारणात यायची गरज भासली. नाही, राजकारणाचा प्रश्न आला म्हणून विचारतो. तुम्ही काँग्रेसमध्ये होता, काँग्रेसमधनं निवडणुकही लढवलात, अचानक शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? ठीक आहे, मधला काळ तुम्ही शांत होता, ऍक्टिव्ह नव्हता राजकारणामध्ये, पण शिवसेना का निवडली? नाही, अच्छा, शिवसेना का निवडली का काँग्रेस का सोडली? प्रश्न बर. पहिलं तर माझ्या मते 14 महिन्यांनंतर काँग्रेस का सोडली हे परत काय म्हणतात ते डिस्कस करणं फारसं मला खरं सर चुकीचं वाटतं. पण असो, मी सांगते. मुळातच काय झालं की ज्यावेळी मी निवडणूक लढवली त्यावेळी ज्या प्रकारचे अनुभव मला आले यावेळी मी इथे जरूर सांगू इच्छिते. बरेच लोक मुद्दाम माझ्याबद्दल खोटं बोलताना हे सांगतात की माझा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे, तो पराभव न पचवता आल्यामुळे मी माझ्या पराभवाचं खापर काँग्रेसजनांवर फोडलं. एवढ्या छोट्या मनाची आणि छोट्या मेंदूची आणि छोट्या काय म्हणतात त्याला विचारसरणीची नाही आहे मी, आणि छोट्या जिगर तर बिलकुल नाही आहे. मला खूप हिंमत आहे आणि ती कायम आहे, तेव्हाही होती. एवढंच लक्षात ठेवा की तुम्हाला मी आठवण करून देते, तुमच्यातलं कोणीतरी तिथे तेव्हा होतही असेल, की जेव्हा मी ऑलरेडी 3 लाख मतांनी मागे होते तेव्हा मी पूर्ण मुंबईमधली काँग्रेसची एकमेव कॅन्डिडेट होते जी मीडिया बूथमध्ये गेली. आणि मी सपशेल हरल्यानंतर सुद्धा आणि काँग्रेसचे साहीच्या साही लोक मुंबईमध्ये हरल्यानंतर सुद्धा मी एकमेव न्यू एंट्रंट अशी एकच व्यक्ती होते की ज्याने सगळ्या मीडियाची उत्तरं दिली आणि ती तेवढ्याच हिरिरीने दिली आणि हिमतीने दिली. ते तेवढी हिंमत आहे माझ्या, त्यामुळे तेही इश्यू नव्हते. पण काही जे इतर अनुभव आले आणि त्याच्यावरती मला उत्तरं मिळाली नाहीत आणि त्याच्यावरती ज्या प्रकारचा मला रिस्पॉन्स मिळत राहिला त्याच्यामध्ये मला कुठेतरी फ्रस्ट्रेशन यायला लागलं आणि मला असं वाटलं हे असंच जर चालू राहणार असेल तर मग आपण कशाला मग पक्षात राहून आपण काय करतोय. कारण माझ्या माझ्या मनोवृत्तीला वाटत नाही की माझ्या सेन्सिबिलिटीजना की त्या पक्षामध्ये बसायचं. मग काही लोक कसे मोठे नेते आहेत पण पक्षात राहूनच पक्षाची इतकी बदनामी करतात की त्याच्यावर सोडा बाबा आता कुठे ते जा मग अशी बोलायची पाळी येते. मी काँग्रेस सोडल्यानंतरही माझ्यावर खूप टीका जी झाली तीही मी सहन केली कारण विधानसभा निवडणुका जवळ होत्या आणि काँग्रेसला बदडणं हा बऱ्याचशा लोकांचा अत्यंत आनंदाचा विषय आहे, एक आवडीचा विषय आहे, आणि तो त्याच्यात मला इंटरेस्ट नव्हता आणि ते चुकीचं आहे, ते महत्त्वाचं नाही आहे. कारण त्याच्यातनं देशातं कुठलं सोल्युशन निघणार नाही आहे आणि त्यामुळे मी तेही तेव्हा केलं नाही. तीही टीका मी सहन केली कारण मुळातच ह्या नकारात्मक आणि असे अशी द्वेषाच्या राजनितीमध्ये पासून मला दूर राहायचं आहे आणि मला जमेल तितक्या लोकांना दूर ठेवायचं आहे. ते झालं काँग्रेसचं. आणि त्याच्यानंतर मी मात्र त्या पत्रामध्ये लिहिलेलं जे मी मीडियाला दिलं की ह्यापुढेही मी माझ्या तऱ्हेने एक प्रकारचं सामाजिक कार्य करत राहीन आणि ते मी करत राहिले छोट्या मोठ्या माझ्या पद्धतीने.
त्याच्यानंतर एका वर्षामध्ये जे मी महाआघाडीच्या सरकारमध्ये ज्या प्रकारचं प्रशासन महाराष्ट्रात झालेलं बघितलं ते नक्कीच इम्प्रेसिव्ह होतं. आणि उद्धवजी ठाकरे यांनी ज्या प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्राला या एका वर्षात दिलेलं आहे, 3 महिने त्यांना नॉर्मल मिळाले, त्याच्यानंतर कोविडसारखी प्रचंड महामारी, मुंबईसारखी एक अत्यंत महत्वाकांक्षी शहर, मोठं शहर, तिथे सगळी म्हणजे झोपडपट्ट्या तर धारावीपासून सगळीकडे आहेतच, सर्व प्रकारची सगळीकडनं लोकं येणारी बऱ्याच समस्या आहेत, पुणे आहे, आणि तर त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा जे दुष्काळ, त्याच्यानंतर चक्रीवादळ, हे वेगळ्या वेगळ्या म्हणजे नैसर्गिक आपत्त्या आल्या. अशा प्रकारे माझ्या मते महाराष्ट्रातल्या इतिहासातलं हे कदाचित आत्तापर्यंतचा सगळ्यात संकटमय हा काळ होता. आणि त्या काळामध्ये रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असा जसं म्हणतात ना मराठीत, तसं इतर अनेक कारणांकरताही महाविकास आघाडीकरता काहीसं वातावरण करून हो तो युद्धाचा प्रसंग आहे आणि असेल चालूच राहील. तर त्या सगळ्यामध्ये अत्यंत धीरोदत्त एक संयमी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व त्यांनी महाराष्ट्राला दिलं हे मी एक एक महाराष्ट्रातली नागरिक म्हणून बघत होते. जेव्हा त्यांचा मला फोन आला आणि जेव्हा त्यांनी मला बोलावलं भेटायला आणि जेव्हा आमचं डिस्कशन झालं तेव्हा ते मला म्हणाले, अतिशय सुंदर गोष्ट म्हणाले खरं तर, ते म्हणाले महाराष्ट्र किती अग्रगण्य सर्व बाबतींमध्ये देशात राहिलं आहे ते वेगळं सांगायची गरज नाही आहे, पण आपल्या विधान परिषदेची जी कुठेतरी लेवल आहे, जो दर्जा आहे, तो खूप वाढू शकतो आणि वाढलेला असला पाहिजे सामाजिक आणि सांस्कृतिक लेवलवर, आणि तो वाढवावा आणि त्याच्याकरता तुमच्यासारख्या लोकांनी विधान परिषदेमध्ये जावं असा आमचा विचार आहे. तर हे जेव्हा मी विचार ऐकले तेव्हा मला असं वाटलं की जर मी जे काम करते त्याला एखाद्या सामाजिक मोठ्या सामाजिक पक्षाची बांधिलकी असलेल्या पक्षाची अशा प्रकारे जर साथ मिळाली तर मला ते मोठ्या प्रमाणावर करता येईल. शिवसेनेची ऑफर आली पण ही ऑफर स्वीकारताना तुमची ज्यांनी जडणघडण बघितलेली आहे वाचलेली आहे, राष्ट्र सेवा दलाच्या विचारात तुम्ही घडलेला आहात आणि हिंदुत्व विचारधारा ही शिवसेनेची आहे, काँग्रेसमध्ये धर्मनिरपेक्ष विचारधारा होती, या दोन विचारधारा सोडून तुम्ही हिंदुत्व विचारधारेला जवळ केलं. मला नेहमी तेच वाटतं, मी कालही पत्रकार परिषदेत ते सांगितलं, धर्मनिरपेक्ष ह्या शब्दाचा, हिंदुत्व ह्या शब्दाचा, ह्या दोन्ही या सगळ्या शब्दांचे इतके विटाळ आणि दिवसभर त्या शब्दांची चेंडूची फेकाफेकी, ह्या व्यतिरिक्त आपण कधीतरी काहीतरी दुसरंही करूया म्हणजे देशाच्या इतर समस्यांकडे जाता येईल. पण कारण आता प्रश्न मला विचारला गेलाय तर मला जरूर आवडेल माझी भूमिका स्पष्ट करायला. तर मी जेव्हा धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी केल्या तेव्हा पण मी ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने विरोधक इतक्या जोराने त्यांच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात काय म्हणतात ते सक्सेसफुल झाले आहेत की दुसऱ्या गोष्टीच लोकांना समजत नाहीत की धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मांचा द्वेष करणारी व्यक्ती, धार्मिक स्थळ, धार्मिक कृत्य आणि देव धर्म ह्याचा ह्याची घृणा, ह्याचं द्वेष करणारी व्यक्ती असं नसतं किंवा त्या ती करण्याची प्रवृत्ती हेही नसतं. आणि हिंदुत्व म्हणजे फक्त माझा हिंदू धर्म महान आणि सर्व धर्म गहाण किंवा सर्व धर्म वाईट असंही नसतं. हिंदू धर्म हाच मुळात इतका अफाट, अचाट आणि अविश्वनीय आणि अद्वितीय आहे की त्याला त्याच्यामध्ये तो सर्वसमावेशक आहेच, सहिष्णू आहेच, ऍक्सेप्टन्स त्यांनी एक युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स आपल्याला सगळ्यांना दिलंय हिंदू लोकांना. आणि तो धर्म ही आपल्याला हे आपल्याला स्वातंत्र्य दिलंय की तो धर्म तुम्ही तुमचा कसा पाळा तो तुम्ही ठरवायचा असतो. ते त्याच्यामध्ये हे जे हे जे सगळे विचार आहे, वसुधैव कुटुंबकम, एवढी व्यापक कल्पना मी नाही काढली आहे, हिंदू धर्माने दिली आहे. आणि मुळातच भारताचा जे आध्यात्मिक एक सगळा जो सांगाडा आहे वर्षानुवर्षाचा प्राचीन कालापासूनचा, तो आपण कुठेतरी या हिंदू धर्माला काहीतरी तो चाकोरीबद्ध साचेबंद करून ते हेच आणि ते तेच आणि ते हे मला अत्यंत बालिशपणाचं आणि चुकीचं वाटतं. बालिशपणाचं म्हणजे असं मासूमसा शब्द वापरला, अतिशय चुकीचं आहे हे. प्रमिलाजी, तुम्ही सांगितलं की तुम्ही त्या पद्धतीने हिंदुत्व आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे पाहता, अर्थात तुम्ही स्वतः वारंवार तुम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगितलेलं आहे, तुमच्या ह्याच्यातून दिसून आलेले तुमची जडणघडणही तशी आहे. खरं तर शिवसेनेने अजूनपर्यंत कधीही सांगितलेलं नाही आहे की आम्ही हिंदुत्वाची भूमिका सोडलेली नाही आहे, ठीक आहे. पण तुम्हाला आत्ता सध्या कदाचित उद्धव ठाकरेंची सध्याची भूमिका असेल ती वाटत असेल की ती तितकी कट्टर नाही, तुम्हाला असं वाटतंय का की शिवसेनेची आत्ताची किंवा इथून मागची हिंदुत्वाची भूमिका आणि संघ भाजपाची हिंदुत्वाची जी भूमिका यामध्ये फरक आहे आणि तो काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्यात बरेच फरक आहे, पण त्याच्यावरती खरं सांगायचं हिंदुत्व हा विषय असा आहे की ज्याच्यावरती वेगळी एक अर्ध्या तासाची मुलाखत किंवा कोणीही सांगेल तिथे मी हिंदुत्वावरती जाऊन बोलायला तयार आहे.
कारण अनेक लोकांना हे माहिती नाही आहे की माझ्या ज्या रूपारेल कॉलेजमध्ये शिक्षण झाले त्याच्यामध्ये मी फिलॉसॉफीमध्ये हिंदू फिलॉसॉफीमध्ये माझं फायनल इयरचा माझा स्पेशलायझेशनचा विषय हिंदू फिलॉसॉफी होता आणि त्यामुळे मी चार्वाक फिलॉसॉफी अद्वैत वेदांत फिलॉसॉफी विवेकानंद आणि अगदी भगवद्गीता इथपर्यंत सगळं आपण पैसा कमवतो तेव्हा कसा खूप विचार करतो तसा मार्क कमवायला खूप विचार करून अभ्यास करून करावा लागतं ते अभ्यास वृत्तीने अध्ययन करून त्याच्यावर बोलू शकते पण आजचा त्याच्यातले काय फरक आहेत हे बोलायला मला असं वाटतं की मी नवखी आणि लहान आहे पण मुळातच मी हे जरूर सांगू शकते की शिवसेना ही हिंदुत्ववादी पार्टी होती आहे आणि राहील कारण त्या हिंदुत्ववादात काही चुकीचंच नाही आहे मी हिंदू आहे मी धर्माने हिंदू आहे मी कर्माने हिंदू आहे मी कर्माने अशा करता हिंदू आहे कारण तो हिंदू धर्म अतिशय खऱ्या अर्थाने मी पाळते आहे आणि पाळत राहीन तुम्ही आज आपण आज हिंदुत्ववादाचं बोलतोय आपण तिथे जाऊया जेव्हा प्रबोधनकार ठाकरे हिंदुत्व सगळ्या महाराष्ट्राला शिकवत होते त्यांचं सगळं आयुष्य त्यांनी हिंदू धर्मातल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे वाईट चालीरीती होत्या ज्याच्यामध्ये अस्पृश्यता होती हुंडा होता आणि अर्थातच भयानक जातीव्यवस्था होती ह्याच्यावरती प्रबोधन देण्यामध्ये आणि लोकांना त्याच्यावरती त्याच्यामध्ये त्यांचं ज्ञान दूर अज्ञान दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखवण्याचा त्यांनी आहे पण तरीही ते तितकेच हिंदू होते ना त्यामुळे हा जो मी माझा प्रश्न एवढाच आहे की हा जो छोटेपणाचा आणि जो कोतेपणाचा हा जो अप्रोच आहे तो मला चुकीचा वाटतो आणि शिवसेना मुळातच सत्तेत आल्यानंतर ज्या प्रकारे प्रशासन महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं आहे कोविडसारख्या महामारीमध्ये ज्या प्रकारे लोकांकरता काम केलं आहे शिवसैनिक ॲक्च्युली फील्डमध्ये उतरून काहींचे प्राणीही गेले आहेत लोकांना अन्न पुरवठा करताना तेव्हा ते हे नव्हते बघत की ते कुठल्या जाती धर्म प्रांत भाषेचे लोक आहेत तेव्हा ते लोकांना माणुसकीच्या लेवलवरतीच मदत करत होते आणि त्या प्रकारचं प्रशासन चालवलं गेलं पाहिजे आणि तोच आपला हिंदू धर्म सांगतो आणि आपली भारतीयता सांगतो तुम्ही कोतेपणाचा उल्लेख केला कोण कोतेपणा करते असं वाटतं तुम्हाला या सगळ्यामध्ये तुम्ही आज म्हणजे शपथच घेतली आहे की काहीतरी तरी हिच्याकडनं एक घणाणती प्रहार वगैरे असा पण मी तो घणाणती प्रहार आज करणार नाहीये मी काहीच करणार नाहीये मला कारण असं वाटतं की खरंच सिरियसली सांगते मला असं वाटतं की मुळातच देशाच्याच राजनीतीमध्ये आणि महाराष्ट्राच्याही राजनीतीमध्ये खूप एक प्रकारचं कठीण वेळ चाललेला आहे बऱ्यापैकी निगेटिव्ह गोष्टीने भरलेला असा हा वेळ आहे म्हणजे बरेचदा मी पुराणे कधी कधी व्हिडिओज बघते आणि त्यांचे म्हणजे वेगळ्या वेगळ्या पक्षातल्या लोकांचे आपापसातले संबंध बघते आणि ते तुमच्या संसदेत असो विधान परिषदांमध्ये असो वेगळ्या वेगळ्या पक्षांचे होते त्यांचे एकमेकांवरती कडाडून टीका करायची भूमिका असायची पण अशा प्रकारचं एक प्रकारचं भयानक कठीण आणि कटुता भरलेलं वातावरण नव्हतं तेव्हा आणि आज ते झालेलं आहे त्यात हे आम्ही स्पष्टपणे बोलू इच्छिते आणि त्यामुळे त्याचा एक अतिशय सुईच्या टोका एवढा छोटा प्रयत्न मी करू इच्छिते जो मी लोकसभा निवडणुकीमध्ये एक पूर्ण निवडणूक लढवूनही केला की माझ्यावर कुठल्याही प्रकारचे प्रहार कितीही वाईट लोक बोलले तरीही मी कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही आणि मी खूप करू शकते मला त्याही बाबतीमध्ये खूप ज्ञान आहे पण ते मी काढलं नाही तुमच्यावर झालेल्या टीकेवर आपण आता पुढच्या भागात चर्चा करू एक ब्रेक घ्यायचा आहे एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा उर्मिला मातोंडकर यांच्याशीही कॅफे 24 ता चर्चा पुन्हा सुरू करूया कॅफे 24 तास मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत उर्मिला मातोंडकर यांच्याशी ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवूया समोरून एक प्रश्न आहे उर्मिला जी लोकसभेमध्ये जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरला तेव्हा तुमचा स्पार्क आहे पत्रकारांसह जनतेसह नेते मंडळींना देखील दिसलेला होता तुम्हाला 14 महिने झाले काँग्रेस सोडून मध्यंतरीच्या काळात इतर कुठल्या पक्षांकडून तुम्हाला ऑफर आली तुम्हाला वाटतं 14 महिने थांबतील इतर पक्ष 14 तासात आली आणि कशी तुम्हाला असं वाटतं मी हे उत्तर देईन ते बघा मी जेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये होते तेव्हा सुद्धा मी पॉलिटिकली करेक्ट अशी व्यक्ती ओळखली जायची आणि याचं कारण एवढंच होतं की मला तेव्हाही असं वाटायचं की अजाणतेपणी माझ्यामुळे कोणी दुखावलं जाऊ नये त्यामुळे मी कधीही मला आलेले चित्रपट जे मी नाकारले त्याच्याबाबत बोलले नाही आणि त्यामुळेच मी आताही त्या ऑफर्सबद्दल बोलणार नाही आणि पण म्हणजे मी मला अत्यंत त्यांचे मी धन्यवाद देऊ इच्छिते ज्यांनी मला त्यावेळी कारण विधानसभा निवडणुका पण जवळ होत्या ना त्यामुळे मला अत्यंत सुंदर चकचकीत ऑफर झाल्या पण मुळातच मी त्या लोकातली नाही नाहीतर मग 14 तासही न थांबता
मी दुसरा पक्ष जॉईन केला असता तेव्हाच जी साधारणपणे राजकारणी लोकांची जी मला पद्धत समजली होती तशीच काहीतरी होती, पण असं काही माझ्या डोक्यात नव्हतं आणि मी बऱ्यापैकी दुःखी होते खरं तर की मी त्यावेळी तो डिसिजन घ्यावा लागला, त्यामुळे शांत बसले. पण ऑफर्स तेव्हाही आलेल्या आणि पण मला त्यावेळी अजिबात असा आतताईपणाने कुठलाही डिसिजन घ्यायचा नव्हता आणि मुळातच हे पार्टी नको आणि ती पार्टी अशा ह्याने पण मी ते पाऊल उचललेलं नव्हतं, त्यामुळे तेव्हा कुठलीच ऑफर घेतली नाही. हा प्रश्न याच्यासाठी, तुम्ही जरी पार्टीचं नाव घेतलं नाही तर कालच्या पत्रकार परिषदेत तुम्ही बोलला की मी कर्माने धर्माने हिंदू आहे, तर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या काही पक्षांच्या ऑफर देखील तुम्हाला आलेल्या असतील, ते पक्ष सोडून शिवसेनेत तुम्ही आलेला आहात, म्हणून हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता. नाही, मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही बोललात तसंच की माणूस कर्माने सुद्धा ओळखला जातो आणि त्यानुसारच गेल्या एक वर्षामध्ये जे ज्या प्रकारचं मी शिवसेनेचं जे ॲक्शन रूप पाहिलं ॲक्च्युअली पॉवरमध्ये आल्यावर सत्तेत आल्यावर ते फार नक्कीच प्रभावशाली होतं. माझ्याकरता नाही, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांकरता ते प्रभावशाली ठरलेलं आहे आणि ते फार गरजेचं होतं, तर त्याच्यामुळे तो डिसिजन घेतला गेलेला आहे. तर त्या आणि मला अभिमान आहे आणि आदर आहे की हिंदुत्ववादी पार्टी आहे शिवसेना आणि राहील सदैव, आणि का राहू नये. आपल्या धर्माचा जर आदर नसेल एखाद्या व्यक्तीला, त्याची जर माहिती नसेल तर फारच वाईट गोष्ट आहे. जर आता उदाहरणार्थ जर आता मी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवून मराठीच नाही बोलू शकले तर काय उपयोग आहे, तर माझ्या व्यक्तिमत्वाचाच एक मोठा भाग हरवल्यासारखा नाही का होणार. तर त्यानुसार जर तुम्हाला तुमच्या धर्माची माहितीच नसेल, आता तुम्ही तो परत एकदा सांगते कसा पाळा ते तुम्ही ठरवायचं. उदाहरणार्थ ज्यावेळी ते मतगणना चालू होती आणि तो जो रिझल्टचा दिवस होता, तर आमच्या इथे एक झरीमरी मंदिर आहे आणि तिथे मला जाऊन दर्शन घेऊन पुढे खरं तर जायचं होतं, पण माझ्या मागे इतके कॅमेराचे क्रू सकाळपासून आलेले कसे कोण जाणे कुठल्या तरी एक दोन चॅनेलचे की ते मला सारखे चॅनेल फॉलो करत होते. मग मला ना माझ्या मनावर इतकं दडपण आलं की उतरून त्यांच्या पुढ्यात जाऊन, म्हणजे मला ह्या शक्यतो गोष्टी आवडत नाहीत करायला कॅमेऱ्यांसमोर. काही काही वेळा त्या कॅमेऱ्यांसमोर आलेल्या आहेत, कारण मला असं वाटतं की खरोखरच ज्याप्रमाणे देव, जसं मी काल बोलले, देवळाच्या त्या गाभाऱ्यात असतो त्याप्रमाणे आपल्या त्या मनाच्या गाभाऱ्यातल्या अत्यंत श्रद्धेचा आस्थेचा विषय असतो आपला धर्म. तो कशाला असा रस्त्यावरती येऊन दिवसभर नुसता आरडाओरड करून, म्हणजे व्हॉट एम आय ट्राईंग टू प्रूव्ह ॲट द एंड ऑफ द डे. मला तो प्रूव्ह करता लागायला लागतं कामा नये, माझ्या तो कर्माने सिद्ध झाला पाहिजे की मी ती आहे. तू उर्मिलाजी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्ही शिवसेनेत आलात, काँग्रेसचा हात सोडून आलात, शिवसेनेला जय महाराष्ट्र केलं. तुमच्या शिवसेनेत येण्यामुळे शिवसेनेमध्ये एक थोडीशी नाराजी आहे, कारण जे वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करतायत, झटतायत, निवडणुकांमध्ये रस्त्यावर उतरून कामं करतात, अशी लोकं मागे राहतात. आणि प्रियंका चतुर्वेदी आल्या, त्या खासदार झाल्या, अनेक अब्दुल सत्तारांसारखे लोक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आले, ते मंत्री झाले. तुम्ही आलात, तुम्हाला तर थेट आमदारकीची ऑफर आधी शिफारस झाली, नंतर तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला, तर अशा वेळेला पक्षातले जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांनी काय करायचं. नाही, सर्वात प्रथम तर तुम्ही आधी नावं घेतलेल्या लोकांच्यावरती मी कॉमेंट करू शकत नाही, करू इच्छित नाही, कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची कारणं वेगळी असतात, प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते, त्यामुळे मी माझ्यावरती बोलू शकते. तर माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मुळातच मी काही पद घ्यायला आलेले नाही आहे आणि ह्या गोष्टीकडे दुसऱ्या दृष्टीने जर बघायचं झालं तर हाही दृष्टिकोन आहे की माझं नाव अजून अनाऊन्स झालेलं नाही आहे आणि माझ्यावर कोणी बळजबरी नव्हती केली की आत्ताच्या आत्ता शिवसेना जॉईन करा. मी कधीपासूनच शिवसेना प्रमुखांना खरं तर सांगितलं होतं, पण ते CM सुद्धा असल्यामुळे त्यांच्या प्रोग्रॅमनुसार मला वेळ मिळणार तेव्हा माझा तो प्रवेश, म्हणून तो अजून थोडासा त्याचा विलंब झाला. हे झालं एक गोष्ट. आणि जर कोविडचा वेळ नसताना तर मला फार आवडलं असतं की शिवसैनिक त्यांच्या मनात काय आहे ते तुम्हा सगळ्यांना दाखवायला, आणि मी तुमचे कॅमेरे घेऊन रस्त्यावरून त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा उभा लावून उभी राहून दाखवलं असतं. कारण माझ्या जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये मी माझ्या त्या सगळ्या मतदारसंघामध्ये गेले, तर मगाशीच म्हटल्याप्रमाणे मी मुळातच अनेक राजकारण्यांसारखी काही माहिती नसलेली आणि आपले आले आहेत आणि आता आहेत राजकारणी, म्हणून मी अभ्यासवृत्तीची व्यक्ती असल्यामुळे मला माहिती होतं तिथे किती शिवसैनिक आहेत, किती तिथे RSSचे लोक आहेत, किती तिथे BJPचे लोक आहेत, का त्या जागेला BJPचा गड म्हटला जातं, हे सगळ्याचा मी अभ्यास केलेला होता. तेव्हा मी अनेक शिवसेनेच्या शाखांमध्ये माझ्या शाखा असल्यासारखे गेले, तिथल्या लोकांना भेटले, कारण ते शिवसैनिक असले तरी ते मराठी लोक होते,
आणि मी मराठी व्यक्ती आहे, त्यामुळे मराठीचं मराठीचं नातं हे सर्वप्रथम माझ्याकरता असणार आणि नंतर पक्ष असणार हे मी आजही सांगते आणि नेहमीच म्हणणार. तर त्यामुळे त्यावेळी ते लोक माझ्या बरोबरच्या लोकांना काँग्रेसमधलेही सांगायचे, खरं तर मॅडमनी शिवसेना जॉईन करायला पाहिजे होती, मॅडमचा सगळा जो बाणा आहे तो शिवसेनेचा आहे, त्याच्यात त्यांना काय म्हणायचं होतं, त्या मराठी आहेत वगैरे वगैरे. तर त्यामुळे एकाच शिवसैनिकेच्या मनामध्ये काय आहे हे मला माहिती आहे, कारण त्यांनी ते मला त्या माझ्यापर्यंत पोहोचवले आणि येत्या काळामध्ये त्यांच्या थ्रू तुमच्यापर्यंत ते पोहोचवेन मी, हा माझा दावा आहे. तुम्ही राजकारणात आपण आदर्श व्यक्ती म्हणून कोणाकडे पाहता आणि कोणाचं नाव सुचवू शकता? हो, एक दोन वेळी नावं दिली. त्याच्यानंतर काय असतं, जेव्हा आपण एका व्यक्तीचं नाव देतो तेव्हाच समोरची व्यक्ती विचार करायला लागते, हा अब कडई ह्या व्यक्तीने या या चुका केल्या. कारण जेव्हा आपण आदर्श म्हणून एखाद दुसऱ्या व्यक्तीचं नाव देतो तेव्हा अर्थातच त्यांच्या एवढ्या मोठ्या राजकीय वाटचालीमध्ये काही चुका झालेल्या असतात आणि त्या चुकांवरनं मग परत आपल्या डोक्यावरती एक हे मारली जाते, दांडी मारली जाते. पण एक व्यक्तिमत्व म्हणून मला नेहमी इंदिरा गांधी यांचं राजकारणातलं त्यांची वाटचाल आणि त्यांची झुंजार प्रवृत्ती नेहमी भावली. त्या एक आदर्श म्हणजे, कारण त्या एक स्त्री होत्या, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. आज जेव्हा अमेरिकेमध्ये पहिल्यांदा इतक्या वर्षांनी व्हाईस प्रेसिडेंट महिला होतात तेव्हा त्याचा एवढा उदो होतो, आपल्या देशामध्ये तेव्हा त्यांनी पंतप्रधान पदी बसल्या, त्या खुर्चीत दोनदा बसल्या, त्याच्यानंतर त्या सगळ्या प्रकारचे अपडाऊन्स झाले, चुकाही झाल्या, त्याच्यानंतर प्रोग्रेसही झाली, सर्व प्रकारच्या गोष्टी. पण व्यक्तिमत्व म्हणून आणि एक प्रकारची जी वृत्ती एका स्त्रीमध्ये असावी लागते, जी अत्यंत मृदू मनाची असली तरी अत्यंत कडक आणि कणखर विचारांची असावी लागते, ते त्यांचं व्यक्तिमत्व मला नेहमीच वाटलं. तुम्ही मग अशी नावाच्या शिफारसीचा उल्लेख केला, विधान परिषदेसाठी नाव तर शिफारस तुमचं झालेलं आहे राज्यपालांकडे, मात्र राज्यपाल या नावांना मंजुरी देत नाही आहेत, त्याच्यावरूनही राजकारण सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. ओ, बिझी असतात ते, किती लोक भेटायला जातात त्यांना, त्यांना त्याच्यात मग वेळ मिळेल तेव्हा करतील त्याच्यावर विचार, पण लवकर व्हायला हवं असं वाटतं. नाही, मला असं वाटतं की एक खरं सांगायचं तर ह्या सगळ्या पर्सनल गोष्टींपेक्षा एक महाराष्ट्रातली व्यक्ती म्हणूनही वाटतं की ह्या जागांची खरं तर माझ्या मते काहीतरी एप्रिल मे मध्येच या खरं तर भरल्या गेल्या पाहिजे होत्या, त्याची बऱ्यापैकी त्याला त्याला विलंब झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट मगाशा प्रश्नाचं सांगायचं तर की ह्या अशा जागा असतात आणि त्यांच्याकरता शिफारशी व्हायच्या आहेत एवढं सुद्धा माझ्यासारख्या मतिमंद म्हणजे राजकारणाच्या दृष्टीने मतिमंद व्यक्तीला माहिती नव्हतं, मला कल्पनाच नव्हती की या एमएलसीच्या जागा असतात आणि त्याची अशी शिफारस होते आणि मग त्या अजून झालेल्या नाही आहेत. कारण का मी कशाला या सगळ्याचा एक प्रकारचा हे ठेवू, माझा काही संबंध नाही आणि त्यामुळे मला माहितीही नव्हतं की असं काहीतरी असतं आणि त्या झालेल्या नाही आहेत, त्यामुळे हो त्या लवकरच व्हाव्या ही परमेश्वराकडे आणि राज्यपालांकडे. हो आणि अर्थातच उर्मिलाजी, माझा प्रश्न अजिबात पॉलिटिकल नाही आहे. 2016 तुमचं लग्न झालं आणि तुमचे पती मोहसिनजी यांचा तुम्हाला कायमच सपोर्ट असतो, इफ आय एम नॉट रॉंग ते आत्ताही ऑफिसमध्ये तुमच्या सोबत आहेत. एका लग्नात तुम्ही भेटलात आणि ते नाचत असताना काहीतरी असं काहीतरी किस्सा घडला आहे, प्लीज आम्हाला तो किस्सा जाणून घ्यायचा आहे. आता बापरे, आता म्हणजे मला आजायलाच लावणार तुम्ही मला. काय झालं की माझे जे मित्र आणि ड्रेस डिझायनर आहेत बॉलिवूडचे प्रख्यात ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा, त्यांच्या पुतणीचं लग्न होतं आणि मनीष मल्होत्रांच्या इकडे जे बऱ्यापैकी सगळं जे कश्मीरी वर्कचे येते ते मोहसिन यांच्या फॅक्टरीजमधनं ते काम येतं, ते सगळं कश्मीरी काम जे असतं ते सगळं, तर त्यामुळे ते पण त्या लग्नामध्ये होते आणि लग्नामध्ये ते काय ती मेहंदी वगैरेचा ते दिवस होता, त्यामुळे सगळेजण नाचत बिचत होते आणि अचानक मला मागून धक्का बसला आणि मी अशी तरी नशीब हलकासाच बसला. जर तुम्ही त्यांना बघितलं तर जोरात बसले असेल तर दुसऱ्या दिवशी माझा हात बीत मोडलेलं मी हॉस्पिटलात असले असते, पण असो. तर त्यामुळे आणि मी म्हणतो आणि त्यांनी मला शांतपणे हो सॉरी सॉरी करून ते नाचतच राहिले, कारण का त्यांना लक्षात आलं नाही की तो धक्का मला लागलेला. म्हणजे ह्याच्यावर ना आता बघा, म्हणजे आता काय दिवस आले. त्याच्यानंतर त्यांच्या मित्राने त्याला सांगितलं की तू अमुक अमुकला धक्का दिलेस, त्यामुळे त्यांना एकदम एम्बॅरेसिंग होऊन मग 2 मिनिटांनी त्याने परत आले आणि म्हणाले ओ सो सॉरी, ओ आय एम सो सॉरी अमुक तमुक वगैरे वगैरे. तर मी म्हटलं नाही नाही काही हरकत नाही,
आणि असं तसं आणि मग त्याच्यानंतर आम्हाला ओळखणारी कोणीतरी व्यक्ती आली आणि त्यांनी आमची ओळख वगैरे करून दिली आणि जनरली मी म्हटलं नाही नाही नो प्रॉब्लेम वगैरे आणि त्यानंतर जनरली बोलण्यामध्ये ते काश्मीरचे असं कळल्यावरती मजा म्हणजे मी सगळं जगभर फिरून येऊनही मी कधीही काश्मीरला गेलेले नव्हते. माझ्या लग्नानंतर एक माझं जेव्हा ते सासर झालं तेव्हा मी पहिल्यांदाच बाहेर तिथे गेले काश्मीरला गेले पण त्यामुळे मी त्याबाबत विचारत राहिले आणि दुसरं काहीतरी तर अशा प्रकारे आमची ओळख झाली. त्यामुळे कधी कधी क्लमझीनेसचे फायदेही होतात हे त्याला कळलं आणि ते आजपर्यंत ऐकावं लागतं. पण तुम्हाला ट्रोलही केलं गेलं म्हणजे उर्मिला मातोंडकर या लव जिहाच्या बळी आहेत अगदी असं तुम्हाला लव जिहाचं पण एक सुंदर मी तुम्हाला आज धागा पुढे नेतो म्हणजे उत्तर रिपीट होणार नाही. लग्नाचाच विषय पुढे मी सामाजिक परिप्रेक्ष्यातून तुम्हाला तो प्रश्न विचारणार आहे की आंतरजातीय विवाह व्हावेत धर्मांधता दूर व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी सत्तेवर असताना प्रयत्न केले परंतु आता या सध्याच्या या वर्षी आणि एक वेगळं वातावरण तयार झालं आहे लव जिहादचं आणि तुम्ही त्याचं एक या धर्मांधता किंवा जातीव्यवस्था मोडून काढण्याचं लग्नाच्या विवाह संस्थेत तुम्ही एक आदर्श उदाहरण आहात तुमचं एकंदरीत पाहिलं तुमच्याकडे तर तुम्ही या प्रश्नाकडे कसं पाहत आहेत या लव जिहादच्या मुद्द्याकडे. कारण आता एक नवीन बातमी अशी आहे की उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश इथे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह दिला जायचा आंतरजातीय विवाहासाठी तो देखील आता रिव्होक करून घेण्याची चर्चा सुरू झालेली आहे की हे पुढे व्हायला नको म्हणून. तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता? आता आज तुम्ही मला नवी माहिती दिली आहे त्याच्यावर मी जरूर विचार करेन आणि पुढच्या वेळी त्याच्यावर बोलेन. पण मी ह्या विषयावरती बरंच काही काही बोलण्याऐवजी एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगते. गेल्या वर्षी महाराष्ट्रात भयानक पूर आला आणि भयंकर लोकांची आयुष्य अस्ताव्यस्त झाली आणि मी तेव्हा 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर गेले होते. त्या एरियाजमध्ये गेले होते कोल्हापूर इचलकरंजी सांगली सातारा ह्या 4 जागी बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो. त्याच्या 2 आठवड्यापूर्वी काश्मीरमधनं 370 कलम हटवलं गेलं होतं आणि त्यामुळे काश्मीरमध्ये कम्युनिकेशनचा पूर्ण शटडाऊन झाला होता. मोहसिन यांचे आईवडील काश्मीरमध्ये राहतात. घरामध्ये लँडलाईन नाही आहे, सर्व प्रकारचे फोन म्हणजे बंद होते सगळं. दोन्हीही आईवडील म्हातारे आहेत, त्यांना दोघांनाही डायबिटीस आहे आणि रक्तदाबाचाही त्रास आहे आणि त्यांना त्यांच्याशी बोलता येत नव्हतं. 2 आठवडे त्यांचं साधारण अजिबात कम्युनिकेशन नव्हतं. आणि हे सगळं असतानाही हा काश्मीरी मुस्लिम तरुण त्यावेळी माझ्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मराठी लोकांमध्ये त्यांना त्यांच्या त्या पूरग्रस्त एरियामध्ये उभा राहून त्यांची मदत करत होता. आणि मला असं वाटतं माझ्याकरता ती भारतीयता आहे, ती माणुसकी आहे आणि मला फक्त तेच माहिती आहे. तर त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त ही एक जी स्टोरी आहे ही सुद्धा अनेक स्टोरीजमधली एक स्टोरी आहे. आज प्रत्येक गोष्टीला एक भडकीलं रूप देऊन प्रत्येक गोष्टीवरती वादविवाद करून मागे पुढे जाऊन मूळ मुद्देपासून दूर जे नेलं जातं मला असं वाटतं मूळ मुद्दे हे आहेत का की ती बालिक मुलगी किंवा तो बालिक मुलगा ह्यांनी काय कोणाशी लग्न करावं ह्याच्यावरती कोणी काही ठरवू शकतं का नाही का. मूळ मुद्दे हे आहेत की आपली GDP एक्झॅक्टली इथे कशी गेली, काय झालं एक्झॅक्टली त्याच्यात. ऍक्ट ऑफ गॉड म्हणून आपण हात झटकून बाजूला जाऊन बसू शकतो का. तुम्ही आणि मी टॅक्स न देता ऍक्ट ऑफ गॉड सांगू शकतो का. किंवा उद्या आपल्याला जेव्हा आपल्या नोकऱ्या धंद्यांवरती कुऱ्हाड यायची वेळ येते, बेरोजगारी इतकी मरणाची वाढलेली आहे, चीनमध्ये काय चाललंय त्याची आपल्याला कोणालाही कल्पना दिली जात नाही, कुठे कुठे आपल्याला वाचायला मिळतं की तिकडचे फोटोही येणं बंद झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. आणि सामाजिक अन्याय अनेक लेवलवरती तर काही काही राज्यांमध्ये इतका पराकोटीला पोहोचला आहे, तो जातीव्यवस्थेवरतीच पोहोचला आहे. आणि हिंदुत्ववाद म्हणणारे हे लोक दलितांवर हे जे प्रचंड अत्याचार होत आहेत त्या दलितांना हिंदू समजत नाहीत का. अशा मुळातले जे हे मूळ मुद्दे आहेत ना त्याच्यापासून दूर ठेवायला हे सगळे नवे 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 काय काय हे येत असतात. मग कधीतरी कोणाला तरी अचानक मुंबई काहीतरी हे वाटते, मग कधीतरी कोणाला दुसरं काहीतरी होतं, मग कधी. पण आता याच्यावरती काही राज्य कायदा करतात लव जिहादवरती, ती भाजप शासित राज्य आहेत. नाही, मी तेच सांगते की त्यात ही राज्य जी मी सांगते त्याच्यामध्येही त्यांची सत्ता असताना मला वाटतं ह्या सगळ्या इतर खूप मोठ्या सामाजिक अन्यायांवरती पहिल्यांदा विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरती पहिलं काम केलं पाहिजे. नॅशनल त्या विमेन्स कमिशनच्या चीफ येतात आणि आपल्या राज्यपालांना भेटतात एक दिवस अचानक, कारण अचानक महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणे लव जिहादचं काय ते वाढलंय. मी तर नाही ऐकले असे काही प्रकार, पण तुम्ही कोणी ऐकले असतील तर जरूर सांगा.
तर आणि नंतर मग ते सगळी मुलाखत वगैरे होते, ते फोटो बिटो येतात, देवाला माहिती काय बोलणार, कारण त्याच्यानंतर दुसरी माहिती येते की ते सांगतात, नॅशनल वुमेन्स कमिशन सांगतं की त्यांच्याकडे कुठलाही डेटा त्याच्याबाबत नाही आहे आता. ही बातमी मी काही दिवसापूर्वी वाचलेली त्यांच्याच साईटवरती. म्हणजे ते काय, म्हणजे कुठल्या बेसिसवरती त्या आलेल्या, आणि मला वाटतं त्या कमिशनरना सुद्धा भेटल्या होत्या, पोलीस कमिशनरना, तर त्यांनी डेटा घेऊन यायला नको होतं का, का त्यांना अचानक असं फक्त महाराष्ट्रच वाटतंय, हे सगळे ना विचार लोक करतात आणि त्यांनी करावा. आणि माझ्या मते मीडियानेही त्या गोष्टी लोकांसमोर ठेवाव्या, कारण त्यांचं त्यांची ती जबाबदारी आहे. पुन्हा शिवसेनेकडे यायचं आहे. शिवसेनेकडे आता आमदारकीचं तर राज्यपालांचं जेव्हा होईल तेव्हा होईलच, पण शिवसेनेमध्ये आता कुठल्या प्रकारची जबाबदारी निभवायला आवडेल मला माहिती नाही हो, कारण का मी शिवसैनिक म्हणून आले, जी देतील जबाबदारी ती करेन, कारण मी असं काही विचारलं नाही त्यांना की मला काय पद शिवसेनेत मिळेल काय. माझा हाच प्रॉब्लेम आहे ना, मी काँग्रेसमध्ये ते कधी विचारलं ना, आता सेनेत विचारलं आहे, कारण मजा म्हणजे जे जे बरेचसे लोक त्या प्रचारामध्ये मला म्हणजे काँग्रेसच्या हे झाले ते सगळे पदाधिकारी होते, मी काहीच नव्हते. त्यानुसार असो, त्याच्यावरती मला आता टीकाटिप्पणी करायची नाही. एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेत प्रवेश या क्षणी केलेला आहे, कारण माझ्याकरता शिवसेनेची एक प्रचंड मोठी शक्ती म्हणजे शिवसैनिक आहेत, त्यांच्या रणरागिणी आहेत, आणि त्यांच्या हाडामांसात भिनलेलं त्यांचं शिवसेना प्रेम आहे, आणि त्याच्यामुळे तो पक्ष, त्याचं जे कॅडर आहे, त्याची जी काम करण्याची क्षमता आहे, आज सकाळी मी सेनाभवनमध्ये गेलेली, ज्या प्रकारची शिस्त आहे, त्याला खरोखरच सलाम करावा असा वाटतो. आणि अशा लोकांमध्ये जाऊन, आणि ती लोकं आहेत खरी की जी काम करतात लोकांकरता, आणि मलासुद्धा त्या लोकांकरता काम करायचं असल्यामुळे मला त्यांची साथीची गरज आहे, त्यामुळे मी असं काही ठरवून आलेले नाही. पण काय ठरवलं असेल ना की बाबा शिवसैनिक म्हणून आपल्याला हे काम करायचं नाही. मला डेफिनेटली सर्वात जास्त काम महिलांच्या अनेक प्रश्नांवर करायला आवडेल, कारण सर्व बाबतीमध्ये महिला ज्या असतात त्या नेहमी दुर्लक्षित राहतात, कारण कुटुंबाचे प्रश्न असो, राज्यातल्या अनेक गोष्टी असो, त्याच्यामध्ये इतर गोष्टींमध्ये कुठेतरी महिला हरवून जातात. कुटुंबामध्ये सुद्धा आर्थिक चणचणी आल्या, दुसरे प्रॉब्लेम आले, का महिलांची हेल्थ असो किंवा दुसऱ्या काही हायजीन रिलेटेड गोष्टी असो, अनेक गोष्टी त्या सगळ्या पहिल्या घराबाहेर जातात आणि इतर गोष्टींना महत्त्व प्राधान्य प्राप्त होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रदेशातले लहान मुलं आणि त्यांचं शिक्षण, कारण मला असं वाटतं की त्याच्याशिवाय पर्याय नाही हो. आज आता मी एवढं बोलते आणि मला तुमच्यासारख्या म्हणजे एवढ्या मोठ्या चॅनल आणि एवढ्या मोठ्या लोकांकडनं जर काही चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत, कारण माझं शिक्षण आहे. शिक्षण हा माणसाचा पाया आहे, आणि जिथे आपले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखी लोकं झाली, त्यांच्या त्या प्रदेशामध्ये शिक्षण गरीबातल्या गरीब मुलांपर्यंत जाणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. उर्मिलाजी, तुम्ही आता विधान परिषदेवर जाणार आहात, पण परत लोकांमध्ये उतरून निवडणूक लढवायला तुम्हाला आवडेल? मी खरोखरच एवढा लांब विचार नाही केलाय. मी म्हणजे एवढा विचार करून वगैरे, म्हणजे म्हटल्याप्रमाणे मी जेव्हा काँग्रेसही प्रवेश केला तेव्हा पण मी माझं ट्विटर अकाउंटही नव्हतं साधं. म्हणजे मला म्हणायचं की विचार माझा ते काय म्हणतात ते मी फल का विचार पहिले नाही करते, पहिले अपना रस्ता देखते फिर मिला तो मिला. कंगनाच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? म्हणजे एकंदर उद्धव ठाकरेंवरही त्यांनी खूप टीकाही केली होती, तर त्या संदर्भात काय नाहीये. नाही पण त्यांच्यावर त्या प्रकरणामध्ये तुम्ही शिवसेनेची बाजू लावून धरली, त्यामुळे उद्धव ठाकरे. नाही, मी शिवसेनेची बाजू लावून नाही धरली, आणि ठाकरे कुटुंबांची तर अजिबातच नाही. तुम्हाला खरोखरच असं वाटतं का की ठाकरे कुटुंबांना महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही मुंबईमध्ये त्यांची बाजू मांडायला कोणी लागतं, आणि आणि शिवसेनेला बाजू मांडायला लागतं, पण एका व्यक्तीला अचानक एक दिवस दुर्दम्य भयानक असं पोटशूळ उठतं, डोक्यामध्ये हे उठतं आणि काहीतरी त्रास व्हायला लागतो, तर ती व्यक्ती आता लोकशाहीमध्ये ते बोलत राहते. पण ती व्यक्ती जेव्हा माझ्या शहराबाबत, माझ्या प्रदेशाबाबत, माझ्या मातीबाबत, लोकांबाबत आणि त्या संस्कृतीबाबत बोलते, तर जे ती चुकीचं बोलत असेल तर मी बोलणार आणि मी ते थांबवणार. आणि त्या बाबतीत शिवसेनेत येण्याआधीही मी शिवसैनिकच होते आणि ती मी नेहमीच राहणार. उर्मिलाजी, मागाशी बोलताना तुम्ही सांगितलं की इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करत आलेलं आहे. काँग्रेसमध्ये तुम्ही होतात, आता शिवसेनेत आहात. काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल सध्याच्या, राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, याबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. निवडणुकीतील अपयशाबद्दल बिहारच्या निवडणुकीनंतरही तो झाला. काँग्रेसमध्ये काम केलेल्या आहेत म्हणून आणि एक काँग्रेसच्या मित्रपक्षात आत्ता आहेत म्हणून आत्ता तुम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाकडे कशा प्रकारे पाहत, कशा प्रकारे? मला असं वाटतं की याच्यावरती भाष्य द्यायला मी खूप नवखी आहे,
कारण का काँग्रेस पक्ष इज कॉल्ड ग्रँड ओल्ड पार्टी आणि इट इज अ व्हेरी बिग पार्टी. इट्स अनडाऊटेडली वन ऑफ द बिगेस्ट पार्टीज. देशाकरता खूप काही केलेली पार्टी आहे ती. त्यांना मी काय सांगणार. उदाहरणार्थ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत आपल्या इकडे आणि ज्यांचा मी मला अतिशय आदर आहे. आणि ह्या दोन व्यक्तींची जी नावं तुम्ही पण घेतलीत, सोनियाजी असतील किंवा राहुलजी असतील, त्यांच्याबाबतही आहे. पण पक्षांतर्गत प्रत्येक पक्षामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या उलाढाली किंवा अपहिवल्स ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, वेगळे वेगळे जे एक प्रकारचे चढ उतार, बरोबर, थँक्यू, येतात, ते प्रत्येक पक्षात असतात. आणि त्या चढउतारमधनं आज काँग्रेस जात आहे आणि त्याच्यातनं ते त्याच्यावरती मात करून लवकर अजून जास्त मोठ्या प्रमाणात बाहेर येतील. उर्मिजली, या मुलाखतीत इथे थांबण्याची वेळ झालेली, आपला वेळ संपत आला आहे. पण तुमचं आम्ही लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्स बघितला, तिथली धडाकेबाज भाषणं बघितली, आता आम्हाला उत्सुकता आहे की विधान परिषदेमध्ये उर्मिला कसं बोलतायत. विधानसभेमध्ये माझं एकच विधान परिषदेमध्ये माझं एकच लक्ष राहील की खरोखरच महाराष्ट्र प्रदेश हा जो अत्यंत सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या हा अत्यंत वरच्या पातळीवरचा जो प्रदेश नेहमीच राहिलेला आहे, माझ्या अभ्यासाचा, वाचनाचा, व्यक्तिमत्वाचा, सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक पद्धतीने तो दर्जा वाढवण्याकरता मी पूर्णपणे झटेन. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन इतर अनेक महाराष्ट्रातल्या रिमोट जागांमध्ये पोहोचून महाराष्ट्रातल्या जे वंचित लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, त्यांच्याकरता काम करण्याचा प्रयास नक्कीच राहील. जशी तुम्ही सविस्तर वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. झी 24 तास च्या कॅफे 24 तासमध्ये इथे थांबण्याची वेळ झालेली आहे. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पात्र झी 24 तास. राह एक पाऊल पुढे.